ऑस्ट्रेलियामध्ये नरेंद्र मोदींचं अगदी जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे. अमेरिकेनंतर पंतप्रधानांचा हा दौरासुद्धा चांगलाच गाजतोय. G20 शिखर परिषदेमध्ये नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत आणि ब्रिस्बेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत. अमेरिकेच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरासुद्धा मोठ्या चर्चेत आहे. अनिवासी भारतीयांच्या एका मोठ्या सभेला सुद्धा नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. ब्रिस्बेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत आणि विमानतळावर त्यांचं स्वागत केलं जाते. G20 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार आहेत. अमेरिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरासुद्धा मोठ्या चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमानतळावर स्वागत केलं जात आहे. आणि आज बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे फोनवरून आहेत. रामराजे, अमेरिकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा ऑस्ट्रेलिया दौरासुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अनिवासी भारतीयांच्या एका मोठ्या सभेला सुद्धा मोदी संबोधित करणार आहेत. वेगवेगळ्या अँगलने हा चर्चा हा दौरासुद्धा चर्चेत आहे. अधिक काय सांगशील? बिलकुल, ऑस्ट्रेलियाचा हा जो दौरा आहे तो महत्वपूर्ण दौरा असणार आहे. कारण G20ची जी समिट आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हजर राहणार आहेत, उपस्थित राहणार आहेत आणि भाषण सुद्धा करणार आहेत. इकॉनॉमी असेल, त्याचबरोबर जॉब लिस्ट म्हणजे की नोकऱ्या संदर्भात, नोकऱ्या उत्पन्न करण्याच्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि इकॉनॉमिक क्रायसिस पासून कशा प्रकारे बाहेर निघायचं याच सुद्धा या संपूर्ण समिट मध्ये चर्चा केली जाणार आहे. 13 महत्वाचे नेते जे असणार ते या G20ला उपस्थित राहणार आहेत. त्याच्यामुळे सर्व जगाचं लक्ष राहणार आहे की भारत कोणती भूमिका घेतं, कशा प्रकारे इकॉनॉमिकलीला अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी भारत कोणता निर्णय घेतो हे सुद्धा आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील जे अनिवासी भारतीय आहेत त्यांच्याशी पण भेट घेणार आहेत. मोठ्या उत्साहामध्ये तिथं स्वागत केलं जातं कोणत्याही नेत्यांचं, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहेत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा जो दौरा आहे तो महत्वपूर्ण आहे. यापूर्वी सुद्धा राजीव गांधी 1986 ला त्यांनी ऑस्ट्रेलियाला दौरा केला होता आणि तेव्हा सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाशी आपले रिलेशन सुद्धा, संबंध सुद्धा चांगले ठेवण्यासाठी राजीव गांधींनी प्रयत्न केले होते. आता नरेंद्र मोदी नेमकी कोणती भूमिका घेत आहेत हे महत्वाचं ठरणार आहे. G20 मधून चर्चेनंतर काही महत्वाचं हाती लागते का, आउटपुट काय मिळते का हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. गिरीश, रामराजे, तुम्ही दिलेल्या सविस्तर तपशिलाबद्दल धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात विमानतळावर स्वागत करण्यात आलेलं आहे आणि G20 शिखर परिषदेमध्ये मोदी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिस्बेन शहरामध्ये आता दाखल झालेले आहेत. एअर इंडियाच्या विमानानं आणि विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. G20 शिखर परिषदेमध्ये मोदी सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये एका मोठ्या सभेला सुद्धा अनिवासी भारतीयांच्या एका मोठ्या सभेला सुद्धा मोदी संबोधित करणार आहेत. अमेरिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जलवा ऑस्ट्रेलियातही पाहायला मिळणार आहे. सिडनीच्या अल्फोन्स अरेना या प्रसिद्ध इव्हेंट सेंटरवर 17 नोव्हेंबरला मोदी सभा घेणार आहेत. तब्बल 27,000 अनिवासी भारतीय यावेळी उपस्थित असतील. सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्कचं प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर मोदींनी गाजवलं होतं. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या क्रमांकाचा अरेना काबीज करण्यास पंतप्रधान सज्ज झालेत.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।